भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाली आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचं चा सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला त्यासाठी चांद्रयानाची ही सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी अनेक प्रयत्न आणि कितीतरी वेळेस या सॉफ्ट लँडिंगची रंगीत तालीमही करावी लागली आहे मात्र आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड होणाऱ्या चांद्रयानाची म्हणजेच लँडरची रंगीत तालीम ही पृथ्वीवर कशी काय बरं करण्यात आली असेल तर याबद्दलच सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रावर जाण्याआधी इस्रोने चंद्रावर असणाऱ्या मातीचा शोध हा पृथ्वीवरच लावला होता चंद्राचा पृष्ठभाग हा सपाट आणि एकसारखा नसून तो खडकाळ आणि वर आहे तर मून डस्ट आणि चंद्रावरील माती यामुळे तिथं जी पी एस सारखं कुठलंही यंत्र चालू शकत नाही याशिवाय पृथ्वीवर जसं हवामान वातावरण आहे हवा आहे तसं चंद्रावरती नाहीये तसंच यानात असलेलं मर्यादित इंधन यामुळे चंद्रावर लँडिंग करणं अवघड आहे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगसाठीच्या रंगीत तालमीसाठी चंद्रावरील पृष्ठभागाची प्रतिकृती तयार करणं आणि त्यावर चाचणी घेणं असा इस्रोचा उद्देश होता तर चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारे एनॉर्थ साईट प्रकारचे खडक आणि बेसॉल्ट मातीने तयार झालेले खडक आढळल्याचं समोर आलं ते अमेरिकेने राबवलेल्या एकोणीसशे सत्तर सालच्या अपोलो चांद्रयान मोहिमेतून तर हे एनॉर्थ साईट प्रकारचे खडक आणि बेसॉल्ट मातीने तयार झालेले खडक भारतातीलच एका छोट्याशा खेड्यात असल्याचं एकोणीसशे पन्नास सालीच सिद्ध झालं होतं तर त्याचं झालं असं की एकोणीसशे पन्नास साली तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यात चित्तम बोंडी आणि गुंडमलाई भागात अशा प्रकारचे खडक आढळून आले होते चंद्राचाही पृष्ठभाग याच खडकांपासून तयार झालेला आहे तर काही शास्त्रज्ञांच्या आणि अभ्यासकांच्या मतानुसार चंद्राची निर्मिती जेव्हा झाली तेव्हाच पृथ्वीवर सुद्धा या खडकांची निर्मिती झालीय तर या शास्त्रज्ञांनी या खडकांमध्ये आढळणाऱ्या क्षारांचा सुद्धा अभ्यास केलाय मात्र जेव्हा भारतात चंद्रयान मोहिमेचा प्रारंभ झाला तेव्हा चंद्रावर आढळणारी माती ही अमेरिकेतून आयात करावी लागली होती आणि ती ही भली मोठी रक्कम देऊन तेव्हा चांद्रयान मोहिमेचे डायरेक्टर मयलस्वामी अण्णादुराई यांनी अशी माती देशातच शोधायचं ठरवलं तर या कामासाठी इस्रोने आय आय टी मुंबईचे जिओ इन्फॉर्मेशन सेंटरचे अभ्यासक सुरेश अंबळगण यांना संपर्क केला दोन हजार चार साली अंबळगण यांनी यावर संशोधन केल्यानंतर चित्तमबोंडीमधील मातीशी चंद्रावरील माती ही नव्याण्णव टक्के मिळती जुळती असल्याचा निष्कर्ष काढला त्यानंतर बारा तेरामध्ये मध्ये तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यात आढळलेले दगड भरडून त्यांची जवळपास पन्नास टन इतकी माती तयार करण्यात आली आणि ती इस्रोला पाठवण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसचं चांद्रयान दोन याच मातीवर ठेवण्यात आलं आणि त्याच्या चाचण्या सुद्धा करण्यात आल्या आणि मगच ते चंद्राकडे पाठवण्यात आलं आणि सेम हीच प्रक्रिया चांद्रयान तीन सोबतही करण्यात आली भूगर्भशास्त्र अभ्यासक अंबळगण सांगतात की दोन हजार एकोणीसच्या चाचणी वेळी इस्रोने चंद्रासारखा पृष्ठभाग तयार करून त्यावर लँडर आणि रोवरचा अभ्यास केला होता तर इस्रोने या मातीचं परीक्षण करून तिचा उपयोग चांद्रयान मोहीम सफल करण्यासाठी करून घेतलाय तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान तीन हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झालं याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत चांद्रयान तीनच्या विक्रम लँडरच्या पोटातून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला आणि त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटकाही मारला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका